घरातील देवाचा नैवेद्य किंवा इतर सर्व आपले शुभ कार्य यावेळी साजूक तुपातला शिरा हा आपल्याला बनवावाच लागतो। चला तर मग मऊसूद आणि चवदार असा केळी घातलेला शिरा आपल्या किचनमध्ये आज बनवूयात। आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका। नमस्कार, मी दीपाली। रव्याचा शिरा बनवण्यासाठी आपल्याला साजूक तुपाचा वापर करायचा आहे। एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे। हे तूप आपल्याला सुरुवातीला वितळून घ्यायचं आहे। तूप वितळलं की यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट तळून घ्यायचं आहे। बदाम, मनुके, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स तळून घेऊ शकता। गॅसचा फ्लेम मीडियम करूयात आणि हे ड्रायफ्रूट लगेचच बाहेर काढून घेऊयात। रवा भाजताना आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे। गरम तुपामध्ये रवा व्यवस्थित फुलतो आणि हलका सुद्धा होतो, म्हणून आपल्याला गरम तूप करून घ्यायचं आहे। हा रवा आपल्याला थोडासा गोल्डन ब्राउन होईपर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिटांमध्ये आपला हा रवा भाजून होईल। रवा भाजेपर्यंत आपण एका दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवूयात। तोपर्यंत हा रवा आपला गोल्डन ब्राउन तयार होतोय। हे पहा, 2 मिनिटांनंतर या रव्याचा रंग सुद्धा बदललेला आहे, गोल्डन ब्राउन झालेला आहे। हा जो तुपात परतलेला जो शिरा आहे म्हणजेच रवा आहे, तो आता आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। याच कढईमध्ये आपण पुन्हा 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत आणि हे तूप पातळ झालं की यामध्ये आपण केळीचे काप तुपामध्ये परतून घेऊयात। 1 मिनिट या तुपावरती आपण जी चिरलेली केळी आहे ती परतून घेऊयात। केळीमुळे रव्याला खूपच छान मस्त सुगंध येतो आणि आपला शिरा मऊसूद होतो, तोंडात घालतात तो विरघळतो। त्यामुळे तुम्ही ही जी केळीचे काप आहेत ते तुपामध्येच परतून घ्या, ते आणखीन आपल्या शिऱ्याची चव वाढवतील। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हे केळीचे काप या तुपामध्ये स्मॅश करू शकता। तुपामध्ये केळी व्यवस्थित स्मॅश झालेली आहे, केळीचा मस्त सुगंध सुटलेला आहे। याच गरम तुपामध्ये आपण भाजलेला रवा घालून ठेवूयात। रवा आपण केळीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे, यामध्ये आपण ड्रायफ्रूट सुद्धा घालूयात। हे सर्व मिश्रण आपण मिक्स करूयात आणि यानंतर गॅस आपण एकदम मीडियम ठेवलेला आहे। आता या रव्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे, एकदम पाणी ओतायचं नाही। आपल्याला रव्याच्या दीडपट पाणी घालायचं आहे। रवा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचा आहे आणि या रव्याला आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी एक वाफ काढून घ्यायची। 1 मिनिट झालेला आहे, हे पहा आपल्याला वाफ साठलेली दिसते आहे। आपण आता झाकण काढूयात आणि यामध्ये 1/4 वाटी साखर घालूयात, म्हणजे जो आपला रवा 1 वाटी होता तर आपण 1/4 वाटी साखर घातलेली आहे। साखर आपण यामध्ये 1 जीव करून घेऊया। हा रवा साखरेमध्ये व्यवस्थित 1 जीव करून झाला, वरती आपल्याला पुन्हा ते 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे।
आपल्याला पुन्हा एक वाफ घ्यायची आहे। 2 मिनिट झालेले आहे, हे पाककडेने वाफ आलेली आहे। आता आपण झाकण काढूया, शिरा व्यवस्थित हलवून घेऊया। हे पाक किती छान व्यवस्थित फुगलेला आहे, हलवताना सुद्धा अतिशय हलका लागतो आहे। अशा प्रकारेच आपला शिरा बनायला पाहिजे। सगळ्यात शेवटी आता आपण 1 चमचा वेलची पूड घालूयात। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वेलचीचं प्रमाण कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता। वेलची व्यवस्थित मिक्स झाली की आपण गॅस बंद करूयात आणि या गरमागरम केळी घातलेल्या शिऱ्याचे आपण लगेचच प्लेटिंग करूयात। केळी घातलेला गरमागरम आपला शिरा बनून रेडी आहे। हा शिरा तुम्ही घरी जरूर बनवा आणि कमेंट मध्ये मला नक्की कळवा।